मराठी नागरिकांना घर नाकारण्यात येत असल्याचा मुद्दा राज्यभर गाजत असताना मेरा रोड येथील एका विकसकाने देखील केवळ मारवाडी आणि गुजराती नागरिकांना प्राधान्य देत असल्याची जाहिरात समाज माध्यमावर प्रसिद्ध केली होती. यामुळे एक मोठी खळबळ उडाली होती. मेरा रोड येथे नव्याने उभारल्या जाणाऱ्या इमारतीत मारवाडी आणि गुजराती नागरिकांना प्राधान्य देणार असल्याची माहिती मिलियन्स एकर या बांधकाम साइटवर देण्यात आली होती. महाराष्ट्रात मराठी नागरिकांना घरे देण्यास नकार देणाऱ्या विकसकाबद्दल मीरा भाईंदर मनसेनं आक्रमक भूमिका घेतली होती. त्यामुळे या संदर्भात नमती भूमिका घेत बांधकाम व्यावसायिकाने ही जाहिरात मागे घेत मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांच्या नावे लेखी माफीनामास लिहून देत माफी मागितली. एक गुजराती आणि मारवाडी लोकांनाच प्राधान्य दिलं जाईल अशी प्रकारची ॲड फेसबुकवर पाहिली होती. ती ॲड पाहिल्यानंतर आम्ही कस्टमर केअर जो नंबर दिला होता त्याच्यावर फोन केला. आमदार गीता जैन यांचे पती सोनम बिल्डर यांचे मालक आहेत, त्यामुळे लोकप्रतिनिधी आपल्या विधानसभेत काय चाललं आहे आणि आपल्या घरातल्या प्रोजेक्टवर कशा प्रकारे ॲडव्हर्टाईज करतात आपली कंपनी किंवा चॅनल पार्टनर हेही तितकंच पाहणं गरजेचं आहे. या प्रकरणी आमदार गीता जैन यांचे नाव जोडण्यात आले होते, कारण सोनम बिल्डर अँड डेव्हलपर्स हे गीता जैन यांच्या पतीचे आहे. मात्र गीता जैन यांनी या प्रकल्पाशी आपला काही एक संबंध नसल्याचं सांगत मिलियन्स एकर यांना लेखी नोटीस दिल्याचं सांगितलं आहे. पण पुढे असं करू नये हे माझी सचिन भाऊ आणि बाकी अन्यांना विनंती आहे, कारण आमचं करून एकही मराठी माणसाला नकार दिलेलं केलेलं नाहीये, अशी जाहिरात आमचं करून झालेली नाहीये आणि आमच्या सर्व प्रोजेक्टमध्ये सर्व जाती धर्माची माणसं अगदी सुखशांतीने राहतात.